40 शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी संभाजी सेनेने अनेक आंदोलने केली आहेत. 1 जानेवारी 2021 आत पुतळा उभारणीसाठी जो चौतारा उभा करावा लागणार आहे त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास संभाजी सैनिक, नगरपालिका मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना काळे फासतील असा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी 1 जानेवारी रोजी मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले की यात जानेवारी महिन्यातच नक्की चौथऱ्याच्या कामास सुरुवात होईल, त्यामुळे आंदोलनास तूर्तास स्थगिती द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने चौथऱ्याचा पाया खोदून प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे संभाजी सैनिकांनी पुतळ्याच्या नियोजित जागेवर पाया खोदलेल्या ठिकाणी फटाके फोडून प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला होता. यावेळी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट, प्रदेश संघटक सुनील पाटील, शहराध्यक्ष अविनाश काकडे, दिवाकर महाले, बंटी पाटील, सुरेश पाटील, विजय देशमुख, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण बंधे, शहराध्यक्ष यश सूर्यवंशी, फकीरा पाटील, आबासाहेब सैनाने आदी शिवप्रेमी बांधव उपस्थित होते. जल्लोष करण्याकरता दमलेल्यावर, कारण संभाजी सेनेच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून याच जागेवर अनेक आंदोलन केलेत. आपल्या संभाजी सैनिकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, कारण आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवराय, तर छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी व्हावा आणि हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा याकरता आपण जीवाची बाजी लावून आंदोलनं करत आलो आणि त्याची फलश्रुती म्हणून आता प्रत्यक्ष वेळोवेळी आपण अनेक आंदोलनं केले, महाआरत्या केल्या, आत्मदहन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व होत असताना एक एक परवानग्या मिळत गेल्या, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती. आणि आपण मागच्या महिन्यात सुद्धा एक पत्र दिलं होतं शासनाला की जर 1 जानेवारी 2021 पुतळ्यासाठी जो चौथरा लागणार आहे त्याच्या कामाला जर सुरुवात झाली नाही तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना आपण काळं फासणार असा इशारा दिला होता. परंतु त्यावेळेस त्यांनी आपल्याला पत्र दिलं आणि सांगितलं की आम्ही निश्चित आपल्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावतो आहोत आणि आपल्या या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. एनडीटीव्हीसाठी वैभव पवार, 40 गाव, प्रतिनिधी.